मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सध्या सुरू आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजे उपवास ठेवतात. मुस्लिम धर्मात रोजाला अनन्य साधारण महत्व आहे. मन आणि शरीर शुद्ध करण्याचा तो एक मार्ग आहे. आजच्या कठीण काळातही माणसाला निरोगी आणि चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो. रोजा असणारा व्यक्ती दिवसभर काहीही खात नाही किंवा पाणीसुद्धा पित नाही. सध्या उन्हाळा सुरू असल्याने रोजा धरणे कठीण समजले जाते. मात्र शेगाव येथील सिद्रा फातिमा अहमद बेग या फक्त 5 वर्षाच्या चिमुकलीने रोजा धरल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे. मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना मानला जातो. या महिन्यात सर्व मुस्लिम मंडळी रमजानचे उपवास म्हणजेच रोजे ठेवत असतात. परंतु इतक्या उन्हाळ्यात 34 ते 29 अंश तापमान असताना सुद्धा उपवास पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून शेगाव येथील ईदगाह परिसरातील सिद्रा फातिमा वय 5 वर्ष हिने आपल्या जीवनातला पहिला रोजा ठेवलाय. सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4:37 ते सायंकाळी 6:48 अन्नाचा एकही कण आणि बिना पाण्याच्या आधारावर उपाशीपोटी राहून हिने अल्लाह ईश्वराप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या चिमुकलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाहूया सिद्रा फातिमा बेग हिने दिलेली माहिती. MCN न्यूज करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा. जिंदगी का पहला रोजा रखी हूँ. रोजा हर मुसलमान में फर्ज है. मेरी उम्र 5 साल है. मुझ पे रोजा फर्ज नहीं है. मैंने अल्लाह के रजा के लिए रोजा रखी हूँ. मेरी उम्र 5 साल है. मुझ पे रोजा फर्ज नहीं है. मैंने अल्लाह के रजा के लिए रोजा रखी हूँ.